पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. आई आज रमाताईंची तीत करणार आहोत, याल तुम्ही दोघे? हे आनंदी, अगं आई तुला ना स्वयंपाकासाठी बोलवत. माझ्या मुलीची तीत आहे, सगळ्यांना बोलवून साजरा करायला तो काही आनंद सोहळा नाहीये. आनंदी, कशाला ऐकून घेते तू त्यांचं? येड लागले त्या म्हातारीला. आपल्या मुलीच्या जागेवर दुसऱ्या कोणाला तरी नांदताना बघणं किती कठीण होत असेल याची कल्पना पण नाही करू शकत ताई आपण. हो, पण तू नको लक्ष देऊस. हा वर्षाताई, त्या आज माझ्यावर रागवलं याचं नाही वाईट वाटलं मला, पण काहीतरी हक्काने सांगितलं त्यामुळे खूप बरं वाटलं. चला चला, स्वयंपाकाला लागलं पाहिजे, हे पण येतच असतील. चला. हे येत नसतील, तुझे हे आलेत आणि ना त्याने पडदे वगैरे पण लावलेत. जुईचा गजरा तुझ्यासाठी. अख्खं जग मोगरा घालून फिरत, तुला मात्र जुईच आवडते. तुझ्यासाठी खास आणलंय, आता तरी ये ना प्लीज. अरे आय एम सो सॉरी, माझ्या ध्यानात नाही आलं मी एकच गजरा आणलं. हो काही हरकत नाही, आजचा दिवस रमाताईंचाच आहे. रमाताई खरंच या आता लवकर, घरच्यांना तुमची गरज आहे. रमाताई, तुमच्याबद्दल चिंगीकडून, ह्यांच्याकडून, अगदी शेजाऱ्यांपाजाऱ्यांकडून खूप ऐकलंय आणि त्यांच्या ऐकण्यावरून असं चित्र मनात निर्माण झालंय. फक्त चेहरा काही अजून नीटसा दिसत नाहीये. बघा ना, मी ज्या दिवशी या घरात आले नेमका त्याच दिवशी तुमचा फोटो फुटला. पण ठीक आहे, सगळ्यांच्या बोलण्यावरून असं वाटतंय की तुम्ही मनाने खूप चांगले असाल, अगदी दिसायला पण खूप सुंदर असाल. बघू का फोटो? नको, ह्यांना नाही आवडणार. आणि ह्यांच्या परवानगीशिवाय तुमच्या कपाटाला हात लावणं पण चुकीचं आहे. मी ठरवलंय, हे जोपर्यंत स्वतःहून मला तुमचा फोटो दाखवत नाही ना, तोपर्यंत मी तुमचा फोटो बघण्याचा हट्ट करणार नाही. आणि मला खात्री आहे रमाते, तुम्ही कुठल्या ना कुठल्या रूपात या घरी परत याल, तेव्हा बघेन मी तुम्हाला. तुझी इच्छा आहे ना मी यावं म्हणून, आलेच बघ.
पाहिजे आहे वा आहे. दादा केळीचं झाड नाही का आपल्या इथे? केळाचं झाड? हा कदाचित लावायला विसरून गेल. म्हणजे असं कोणच्या सोसायटी आहे जिथे केळाचं झाड लावतात? नाही लावत. लावला असता तो आतापर्यंत तुम्हाला दिसला नसता काय? आमच्या गावात कुठेही जा प्रत्येक 10-10 पावलांवर केळीचं झाड दिसत. प्रत्येकाच्या परसात असत. कोठे असत? परस परसदार. नाही समजला. म्हणजे आपल्या घराची मागची बाजू म्हणजे परस. अच्छा तो असा सांगू ना, नाही तू सगळं गिरमिट गिरमिट होऊन जातो. बर मला सांगा कुठे मिळेल केळीचं पान? मिळणार मार्केट मध्ये मिळणार. 50 रुपयाचा एक पान. काय 50 रुपये? हा बापरे. आमच्या गावाकडे कुणाकडेही जा त्यांना फक्त सांगा की केळीचं पान हवं. झाडावरचं पान तोडून देतात ते. तेही फुकट. म्हणून तर ते गाव आहे आणि हे शहर. इथे सहजा सहजी काय नाही भेटत आहे. हा आपण रीतीभाती तर करायलाच हवा ना. दादा मी बघते कुठे मिळतंय ते. ठीक आहे. रमाताईंच सगळं व्यवस्थित करायला हवं. काही कमी पडता कामा नये. आनंदी पण ना केळीची पानं शोधायला गेलीये. केळीचं झाड उगवूनच पानं आणती की काय कोणास्तो. आजी बोल. मी कशी दिसते? ही रमाची ओढणी ना. हो बाबाने मला सांगितलेली. सांगितलेली? सांगितलेलं. हा सांगितलेलं की आईला ही ओढणी खूप आवडायची म्हणून ही मी मुद्दाहून घातली. सिंगी किती गोड दिसतीये. अगदी माझ्यासारखी दिसतीयस. ही ओढणी मला राघवनं गिफ्ट दिली होती. आजी बाबा कुठे? मला त्याला दाखवायची. मी कशी दिसते? बाबा बाबाची तर काय आज दिवाळीच आहे. हळू 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 आटपणं चालू आहे त्याच. इकडे ती पहिले ओढणी काढून टाक. अग नाही धड दिसत ती. तो ड्रेस चांगला. मला जाऊ दे मला पाहिजे. अग धड दिसत नाही म्हणजे तुम्हाला काय कळत? छान दिसते. चिंगी गोड दिसतेस ग तू. कुणाची नजर नको लागायला माझ्या बाळाला. पण ही आनंदी कुठे? आवरत असेल. काय आवरणार एवढी? बघतेच. राघव अजून आवडलं नाहीये तुझं. चल लवकर छान तयार हो. तुला आठवण येते ना माझी? आज मी येते. अजूनही तसंच ठेवलंय माझं कपाट. तुला आवडत नाही ना माझ्या वस्तूंना कोणी हात लावलेला? राघव राघव हे पण ही साडी तुला आठवते? तू मला दिलेली ही सगळ्यात शेवटची वस्तू. अशा कितीतरी गोष्टी देऊन तू आपल्यातलं प्रेम टिकवून ठेवलंस. आज त्याच वस्तू आपल्यातला दुवा आहेत. मला हा रंग आवडतो म्हणून माझ्या वाढदिवसाच्या 2 दिवस आधी तू ही साडी घेऊन आला होतास. ही साडी मला दिसू नये म्हणून किती कसरत चालली होती तुझी. तुला सांगू तुझं हे सरप्राईज सरप्राईज राहिलंच नव्हतं. कारण ही साडी मी आधीच पाहिली होती. हा रंग बघून इतकी खुश झाले होते ना मी. हे सगळं मी तुला आत्ता सांगते कारण मी जे काही बोलते ते तुला ऐकू येणार नाही म्हणून. ही साडी नेसल्यानंतर
तूच म्हणाला होतास की आपण फोटो काढूया का? खरं तर तुला अजिबात आवडत नाही फोटो वगैरे काढायला. राघव, तेव्हा तू हट्ट केला होता फोटो काढण्यासाठी. आज त्याच हट्टानं मी ही साडी नेसणार आहे आणि हक्कानं या घरात येणार आहे. वर्षा, काय खातेस? फुटाणे. तुझ्याच खोलीत पाकिट सापडलं मला. तू वेडी आहेस का ग? ते साखर फुटाणे म्हणून ठीक आहे, बाकीचं काही खाऊ नको. माझी आई उपवास आहे, तुला सवाष्ण म्हणून बोलवलंय. माहितीये का आई काय सारखं उपवास उपवास उपवास? उपवास आहे म्हणून. बाकी तयारी कुठवर आली आहे? तयारीच काही विचारू नको ग बाई. अशी तयारी चालली आहे, अशी तयारी चालली आहे, जणू काही रमा वरूनच येणार आहे संसार बघायला. ती कसा संसार करते हेच बघायला आली मी. तुम्हाला काय वाटलं कशासाठी आले मी? आनंदी, या इथून बघणार मी तुझा संसार. आतापर्यंत लपतछपत येत होते पण आता मी कायमची असणार आणि सगळ्या घराकडे लक्ष ठेवणार. तूही माझ्या नजरेसमोर असशील. तुलाही कळेल या संसारात तुझ्यापेक्षा वरचढ मी आहे. केळीचं पान कुठे मिळालं? मार्केटला जाऊन आलीस का? नाही नाही, मार्केटला नाही. पुढे एक झाड होतं, त्यांना विनंती केली, म्हटलं केळीचं पान द्या. दिलं त्यांनी. वहिनी, या जेवायला. अगं, पहिल्या वर्षी कार्याच्या जेवणाला बोलवतात सगळे, पण तू 6 वर्षांनंतरही जेवायला बोलवतेस. हां, म्हणजे रमाताईंचा हा दिवस माझ्यासाठी कायम महत्वाचा असेल. या तुम्ही. नक्की. आनंदी, किती वेळ बोलत बसली आहेस? चल चल, आधी आहे आवरायचंय ना. वहिनी, येते. हां, या तुम्ही. हो. गे बाय माझे, रमाताईंची साडी. आई आई आई, लवकर बाहेर ये. हिने बघ काय केलं. काय? ताई, मी नाही केलंय. आई काय गा? रमाची साडी. आनंदी बाळा, ही साडी तू का काढली सोन्या? आई, मी नाही काढली. मी रमाताईंच्या कपाटात बघितली होती ही साडी, पण मी नाही काढली खरंच. आई, म्हणजे तू काढलीस? ए दीने, मी तुझ्या समोरच बसले होते ना. काही बोलते हो बाजू, हो बाजू. आनंदी बाळा, परत एकदा विचारते, परत एकदा सांग मला, ही साडी तू काढलीस ना? आई, मी बाहेर गेले होते ना, आता आले मी. मी कशी काय काढेल ही साडी? खरंच मी नाही काढली आहे साडी. साडीला काय पाय फुटले? मला नाही माहित. नाही नाही नाही, पण मला माहिती आहे ना आता काय होणार आहे. आता दादाचा पुन्हा तोच अवतार बघायला मिळणार. वर्षा, वर्षा, मला पण थरथर आला होतंय. आता काय करेल तो? तो मोठ्या मुश्किलीने तयार झाला होता हे सगळं करायला, आणि आता हे असं साडीचं कळणार भाई ग. आई. हा बाबू, काय रे राजा? आला आला. आई आई, साडी तिकडे तिकडे. आई, अहो अहो, ऐकलत का? काय झालं? नाही, ओटीची ना सगळी तयारी झालीये,
फक्त गजरा राहिलाय. विसरलात ना? नाही ग. नाही ग काय विसरलात? अगं खरंच नाही. आजपर्यंत रमासाठी करायची कोणती गोष्ट विसरलोय? पण खरंच जुईचा गजरा नाही सापडला. ती बाई म्हणाली तिच्याकडे एकच होता आणि तो गजरा कोणीतरी घेऊन गेला. मग जरा लवकर जायचं ना. काय तर मला तरी काय माहीत. आता आपल्या रमाला फक्त जुईच आवडायची म्हणून ती गजरा घेऊन यायची. पण माळायची का? कारण त्या राघवच्या नादाला लागून एवढे केस करून घेतले. मग त्यात गजरा कसा घालणार? जाऊ द्या ना. आज तरी नका असं बोलू. तिने कितीही केस कापले, कितीही बदलली, ती आपलीच पोरगी नव्हती. ती केल्याने जो आपल्याला त्रास होतोय तो कमी होतोय का? हा त्रास तिनं राघवशी लग्न केलं ना तेव्हाच झाला. हो होय. अगर तिनं राघवशी लग्न केलं नसतं तर ती आपल्यापासून दूर गेलीच नसती. आणि मग आपण जवळ राहावं म्हणून ती आपल्याला इथं या सोसायटीत घेऊन आली. आणि स्वतः मात्र आपल्यापासून लांब. वहिनी जेवण बनवलं नाही ना घरी? अग केलंय जेवण. का केलं? आमंत्रण तर देऊन गेले होते ना तुम्हाला. उगाच दगदग केली. अग हे कोणाकडचं खात नाहीत ना म्हणून. हो का? बरं ठीक आहे. रमाताईंना आवडायचे तसे गुलाबजाम बनवले ते पाठवते. पण तुम्ही या नक्की जेवायला. हो चल निघते आता. हो हो. आई आई तुमचा माझ्यावर राग असेल समजू शकते मी. अगदी साहजिक आहे. पण तेवढंच प्रेम रमाताईंवर पण आहे ना. रमाताईंसाठी का असे ना. आज राग रुसवा जरा बाजूला ठेवा. म्हणजे रमाताईंना पण हवं असेल ना की दोन्ही कुटुंबांनी एकत्र यावं, चिंगीला दोन्ही कुटुंबाचं प्रेम मिळावं, यांच्यावर चिंगीवर तुमचा हक्क असावा. हवं असेल ना सर रमाताईंना. आई याल ना नक्की रमाताईंसाठी? उगाच आमच्या मुलीचं भांडवल करून जोवेळ आणण्याचा प्रयत्न करू नकोस. नाही नाही. मग तुला काय म्हणायचंय? तिला काय वाटतंय, तिच्या काय इच्छा आहेत हे तिच्या आई बाबापेक्षा तुला जास्त माहितीये का? तुला जास्त कळतंय का? राघवनं तिच्यासाठी बनवलेलं मंगळसूत्र तू घालतेस म्हणून? आम्ही येणार नाही. चल ग. अजून इथेच सगळ्यांना आमंत्रण दिलंस, मला नाही आमंत्रण दिलं. हा माझ्या मैत्रिणीचं कार्य करते रमाचं, आणि मला आमंत्रण न देता तिचं कार्य पूर्ण होईल असं तुला वाटतंय? सांग ना का नाही बोलवलंस मला? नाही तुझी मैत्रीण म्हणून नाही, पण रमाची मैत्रीण म्हणून तर येऊच शकते ना. पण आमंत्रण तूच द्यायला हवं. नाही द्यायचंय मला आमंत्रण. का देऊ मी तुला आमंत्रण? स्वतःला रमाताईंची मैत्रीण म्हणवतेस असं खोटं बोलून त्यांच्या घरात घुसणं त्यांना तरी आवडलं असतं का? आणि मी ठरवलंय तू माझ्या घरात येणार नाही. आणि तरीही मी आले तर? म्हणजे? म्हणजे तू काही कर, आमंत्रण दे नाही तर नको दे. आज तर मी येणारच. तू एक काम कर, औक्षणाचं ताट तयार ठेव.